देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका राजश्री महेंद्र वावेकर यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील धामणे गावातील आदिवासी बांधवांना तिरंगा वाटप, मोफत छत्री तसेच मिठाईचे वाटप भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. पनवेल तालुक्यातील धामणे येथील ऋतुराज फार्म हाऊसमध्ये छोटी व मोठी धामणे येथील आदिवासी बांधवांना देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा झेंड्याचे वाटप तसेच छत्री आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, भाजप नेते महेंद्र वावेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव उपस्थित होते. आज आपण या ठिकाणी बसलेली मंडळी आहेत. आमच्या राजश्री वहिनी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका राहिल्या आहेत. महेंद्र शेठ, राजश्री वहिनी या अलिपूरच्या अलिबाग तालुक्यातले आहेत, पण त्यांनी इथं छोटीशी जागा घेतली आणि त्यांनी विचार केला की आम्ही आमच्या वॉर्डमध्ये काही ना काहीतरी सुविधा देतो, आम्ही आमच्या गावात पण काहीतरी सुविधा देतो, पण जिथे आम्ही छोटासा असा एक या ठिकाणी शेतघर बनवलं, फार्म हाऊस बनवला, तिथं सुद्धा आम्ही काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी या निमित्तानं विचार केला की आज देशाचे पंतप्रधान इतकी कामं करतात, आम्ही का काम करायला नको. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जसं देशाचे पंतप्रधान वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आखतात, तसं आम्ही सुद्धा काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी आज आपल्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचं वाटप करण्याचं ठरवलेलं आहे. मी त्यांचं दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की समाजामध्ये आपल्या पोटं खाणारी खूप लोक असतात, पण आपल्या पोटाचं काढून दुसऱ्या कोणातरी दिलं पाहिजे या भावनेतून काम करणारी खूप कमी लोक असतात. त्यापैकी एक वावेकर वहिनी तुम्ही, महेंद्र शेठ तुम्ही आज, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. खर तर आज इथे समोर बसलेली मंडळी, मगाशी सांगितलं इथं युवा वर्ग आहे, तरुण मंडळी आहे, इथं आपल्यातलाच कोणीतरी शिक्षक झालेला आपल्यातला एक सहकारी आहे, इथं आपल्यातल्या सरपंच झालेल्या आपल्यातल्या सहकारी आहेत. ही सगळी मंडळी ज्या संधी मिळते त्यावेळेला आपली क्षमता दाखवू शकतात, आणि म्हणून तशाच पद्धतीनं आपली क्षमता दाखवण्यासाठी तुम्ही सिद्ध झालं पाहिजे. यासाठी तुम्हाला शिक्षण कमी पडता कामा नये, म्हणून शिक्षणाची जी संधी तुम्हाला मिळू शकते ती मिळवून देण्यासाठी आम्ही, अरुण शेठ भगत साहेब असतील, संजय पाटील साहेब असतील, आमचे आपले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकारी इथे व्यासपीठावर बसलेले, समोर बसलेले, आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे, आपल्यातला एकही मुलगा, एकही मुलगी शिक्षणाशिवाय मागे राहता कामा नये. आणि या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी लक्ष राहण्याची आवश्यकता आहे. आज वावेकर कुटुंबाने एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे की आदिवासी बांधवांना छत्रीचं वाटप, तिरंग्याचं वाटप आणि खाऊचं वाटप म्हणजे आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती निवड झाल्याबद्दल खरोखर सर्वांना आनंद झालेला आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हे सर्वसामान्यांच्या पर्यंत आपण सर्व पोचलो पाहिजे, सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून त्यांनी आदिवासी महिलेला भारताचं एक नंबरचं पद त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे. खरोखर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपल्या समाजातील एक स्त्री आज राष्ट्रपती झालेली आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या ज्या काही कामं असतील खरोखर समाजाला न्याय देण्यासाठी आता खरोखर याचा चांगला उपयोग होणार आहे. आणि म्हणून मी आज या ठिकाणी माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत, ते सुद्धा आज समाजासाठी आपल्या सतत काम करत असतात. आपल्या वाडीवर रस्ते करा, पाण्याची व्यवस्था करा, म्हणजे सर्व कामं आज या आपल्या वाडीवर नेहमी होत असतात.